स्टूडेंट्स, वेलकम टू अवर राइज अप टीचर चैनल। लास्ट वीडियो में मैं तुम्हाला 11th स्टैंडर्ड जो फोर्थ सेक्शन है हिस्ट्री ऑफ जो ड्रामा है तो चालू है, तो त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट हिस्ट्री ऑफ ड्रामा जी है थिएटर्स जी है फोर, तो ते फोर थिएटर्स की इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे। तर 134 वर पेज 134 पेज वरती हिस्ट्री ऑफ ड्रामाचं एक टेबल बनवून दिलेलं आहे। तर त्याचे पीरियड्स जे आहेत, टोटल पीरियड्स कोणकोणते 11th सेंचुरी पासून ते 20th सेंचुरी पर्यंतचे, आणि त्याचे टाइप्स ऑफ प्लेस त्या पीरियड मध्ये, पुन्हा कोणकोणते क्लासिक्स वगैरे प्लेस लिहिले गेले आणि कोणी, तर हे थोडीशी संदर्भ त्यामध्ये दिलेला आहे। तर तो मी फक्त थोडक्यात सांगते, आणि अजून ह्या पार्टमध्ये वन ऍक्ट प्ले बद्दलची काही इन्फॉर्मेशन आहे तर ते सांगते। अशा पद्धतीने आपला हा लेसन कम्प्लीट होईल। तर हिस्ट्री ऑफ ड्रामामध्ये त्यांनी काय सांगितले, पीरियड्स टोटल दिले आहेत। बघा किती पीरियड्स आहेत, तर पीरियड्स इन हिस्ट्री मिडिवल पीरियड, मिडिवल पीरियड दिलेला आहे 11th to 15th सेंचुरी, आणि मिडिवल पीरियड हा चालू झालेला आहे 11व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत, आणि त्यामध्ये त्या दरम्यान हेनरी सिक्स याचं राज्य होतं, रेन ऑफ हेनरी सिक्स, आणि त्या पिरियडमध्ये 11th सेंचुरीमध्ये आणि त्या पिरियडमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे प्लेज लिहिले गेले, ड्रामाज लिहिले गेले होते, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रामाज पुढे आले। तर त्यामध्ये जसं 13th 14th सेंचुरीमध्ये मिरॅकल मॉरॅलिटी प्लेज होते, त्यातला मिरॅकल मॉरॅलिटी प्लेज तर कायमस्वरूपी तिथे होतेच, पण ॲडिशनल अजून मिस्ट्री प्लेज आले, पुन्हा डायडेक्टिक प्लेज आले आणि सायकल प्लेज आले। तर अशा पद्धतीचे प्लेज 11 to 15 सेंचुरीमध्ये आपल्याला दिसून येतात टाइप्स ऑफ प्लेज। आणि क्लासिक्स म्हणलं तर त्यामध्ये काही लिहिलेले जे काही रायटर आहेत, रॉबिन हूड हे जास्त प्रसिद्ध त्यांच्याकडून, रॉबिन हूड ही एक ड्रामा आहे आणि हॉवर्ड पायल यांच्याकडून तो लिहिले गेलेलं होतं। एव्हरी मॅन हेही त्यांचं एक एक्झाम्पल म्हणून इथे दिलेलं आहे। तर या पिरियडमध्ये अशा पद्धतीने उल्लेखनीय असे काही क्लासिक्स आहेत, प्लेज आहेत, ते डिस्क्राईब केलेले आहेत। नेक्स्ट त्यांनी मिडिवल पिरियड नंतरचा सांगितलेला आहे, 16th सेंचुरीपासून चालू होतो तो 17th सेंचुरीपर्यंत। तर त्यावेळेस रेन होतं, रेन ऑफ एलिझाबेथ अँड फर्स्ट अँड जेम्स फर्स्ट यांचं, आणि त्यावेळेचा पिरियड कोणता होता, तर रिनेसन्स पिरियड, एलिझाबेथ थिएटर जेव्हा होतं तेव्हा रिनेसन्स पिरियड असा होता 16 to 17 सेंचुरीमध्ये। आणि त्यावेळेस जे काही संदर्भ म्हणजे टाईप्स ऑफ प्लेज जे होते, तर त्यामध्ये रिव्हेंज प्ले किंवा मेलनकोली किंवा ट्रॅजिक कॉमेडी प्लेज असे होते। रिव्हेंज प्ले आता बाकीचे सगळे आपण जे मिडिवल पिरियडमध्ये बघितलेले आहे ते माहिती आहेतच, म्हणजे मिस्ट्री प्लेज वगैरे तुम्हाला सांगितलं ते फक्त संदर्भ, म्हणजे मिस्ट्री म्हणजे रहस्यमय असा काही कथा त्यामध्ये सादर केल्या गेल्या। तर रिनेसन्स पिरियडमध्ये ट्रॅजिक कॉमेडी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लास्ट आपण बघितलेलं आहे टाइप्स ऑफ ड्रामा जे सांगितले त्यामध्ये ट्रॅजिक कॉमेडी म्हणजे काय ह्याचं आपण लास्ट वेळेमध्ये सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शन। तर मेलनकोली म्हणजे काही संदर्भ असेही तुम्हाला येऊन जातात, तर त्याची दुःखभरी काही घटना असेल तर ती ते पुढे सादर करणे। रिव्हेंज प्लेज म्हणजे जसं एखाद्या बदलीची किंवा सोडायची भावनांची असे काही नॉवेल्स किंवा ड्रामे नाटकं अशी तयार करणे, सूड निर्माण करणारे, शेवटपर्यंत सूड घेणं किंवा खून करणं अशा पद्धतीचे सोडायचे असे काही प्लेस त्यावेळेस तयार झालेले होते 16 to 17 सेंचुरीमध्ये। आणि त्यामध्ये मग जे काही क्लासिक्स आहेत त्या पिरियडमध्ये, तर शेक्सपिरियरची म्हणजे रोमिओ ज्युलियट होतं ट्रॅजेडी, ती ट्रॅजिक कॉमेडीमध्ये, पुन्हा मिडसमर नाईट ड्रीम कॉमेडी त्याच पिरियडमध्ये आली त्यांची शेक्सपियरची, पुन्हा हिस्टॉरिकल काही प्लेज होते शेक्सपियरचे त्यामध्ये हेनरी फोर्थ म्हणून ते एक वर्क त्यांचं त्यामध्ये दरम्यान फेमस झालेलं होतं। नंतर क्रिस्टोफर मार्लो यांचं डॉक्टर फॉस्टस अँड द ज्यू ऑफ माल्टा हे एक फेमस, ही मला वाटतं रिव्हेंज प्ले होती आणि ती पण सादर केली गेली त्या पिरियडमध्ये। नंतर जॉन वेबस्टर आहेत यांची डचेस ऑफ माल्फी नावाचं एक प्ले आलं गेलं। देन सांगितलेलं आहे थॉमस मिडलटन यांचं द चेंजलिंग नावाचं एक प्ले त्यावेळेस त्या सेंचुरीमध्ये येऊन गेलं। नेक्स्ट पिरियड सांगितलं आहे बघा, आता 1660 onward जो असतो तो रेस्टॉरेशन पिरियड, मग त्यावेळेस रेन ऑफ चार्ल्स सेकंड होते, कोणाचं राज्य होतं, चार्ल्स सेकंड, मग त्यावेळेस जे प्लेज होते त्यामध्ये रेस्टॉरेशन कॉमेडी तर आलीच, प्लस हिरोईक ड्रामा, काय हिरोला जास्त प्रेझेंट करून हिरोईक ड्रामा, आणि पॅथेटिक पण काय करुणाभरी अशी दर्द असलेले काही ड्रामे जास्त प्रमाणात, तर अशा पद्धतीचे ड्रामे त्यावेळेस लिहिले गेले गेले। आणि त्यावेळेचं क्लासिक्स मग एक्झाम्पल सांगितले, ट्रॅजेडी जॉन ड्रायडन यांनी
एक ट्रॅजेडी लिहिली ऑल फॉर लव्ह म्हणून, आणि विलियम कॉंग्रीव यांनी द वे ऑफ द वर्ल्ड ही कॉमेडी लिहिलेली दिसून येते या पिरियडमध्ये. नेक्स्ट वन पिरियड सांगितलेला आहे 1837 to 1901, म्हणजे व्हिक्टोरियन पिरियड. 18व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत कुठला सांगितलं तर व्हिक्टोरियन पिरियड, आणि तो पिरियड कोणत्या तर रेन ऑफ क्वीन व्हिक्टोरिया यांच्या कालखंडामध्ये व्हिक्टोरियन पिरियड होता, त्यांचं राज्य होतं तेव्हा. तर त्यावेळेस सगळ्या पद्धतीचे प्लेज जे होते ते परफॉर्म केले जायचे, डिफरंट काइंड ऑफ प्लेज. मग त्यामध्ये मिरॅकल असेल, मॉरॅलिटी असेल, ट्रॅजिक कॉमेडी असेल, कॉमेडी असेल, ट्रॅजेडी असेल, रिव्हेंज प्ले असेल, कोणते एक्सेट्रा म्हणजे रिस्ट्रक्शन असेल, सगळ्या पद्धतीचे प्लेस त्या ज्याच्या ज्या त्या ड्रामॅटिक्सनुसार केले गेले. मग त्यामध्ये क्लासिक्स काय कोणाकोणाचे होते तर जी बी जॉर्ज बर्नार्ड शॉ आहे, त्यांचं कँडिया म्हणून एक त्यांनी प्ले केलेलं होतं सादर. पुन्हा ऑस्कर वाईल्ड यांचं द इम्पॉर्टन्स ऑफ बिईंग अर्नेस्ट हा एक होता. नंतर हेनरिक इब्सन यांचे दोन अडल्ट हाऊस आणि अन एनिमी ऑफ द पीपल, तर हे 19th century पर्यंत 18½ to 19th century पर्यंतचे असे क्लासिक्स काही सादर पुढे झालेले दिसून येतात. तर 1901 पासूनचा नंतर जो काही पिरियड चालू होत आहे त्याला मॉडर्न पिरियडमध्ये इन्क्लूड केला जातो, 1901 to 1945. तर त्यावेळेस वेगळ्या पद्धतीचे आता प्लेज आले बघा, त्यामध्ये आता वेगळंच अफसर्ड प्लेज, अफसर्ड अनक्लिअर काय अफसर्ड, तर असे प्लेज आले. नंतर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही रिचर्डसन यांनी वापरलेली एक थीम आहे, ती एक त्यावेळेस ती एक जास्त फेमस झाली स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणून. आणि पोएटिक ड्रामे पुढे आले, काही पोएटिक ड्रामा आले, रेडिओ ड्रामा आला, रेडिओ अशा पद्धतीचे ड्रामे पुढे आलेले आहेत. आणि त्यावेळेस जी बी सॉ यांनी क्लासिक्स प्लेज काय लिहिले गेले त्यामध्ये पिग्मॅलियन हा एक जी बी सॉ यांचं फेमस झालेलं प्ले होतं, आणि टी एस इलियट आपले जे पोएट आहेत पोएटिक ड्रामा त्यांनी लिहिला तो मर्डर इन द कॅथेड्रल, मर्डर इन द कॅथेड्रल हा पोएटिक ड्रामा त्यांनी प्रेझेंट केलेला दिसून येतो. आणि जी बी सॉचा पिग्मॅलियन एपिसोड प्ले होता. सो अशा पद्धतीचे वेगवेगळे क्लासिक्स त्या पिरियडमध्ये नंतर लिहिले गेले. आणि नंतर लास्ट पिरियड जो बोलला जातो हिस्ट्रीमधला जो आहे तो 1945 to 2000 पर्यंत, पोस्ट मॉडर्न एरा म्हणून, पोस्ट मॉडर्न एरा. तर 1945 to 2000 हा त्याचा पिरियड सांगता येईल, कालखंड सांगता येईल. आणि ह्यामध्ये सुद्धा काय केलं गेलं, सगळ्या पद्धतीचे जे काय ऑल टाईप्स ऑफ ड्रामाज आहेत ते परफॉर्म व्हायला लागले, बरं परफॉर्म किचन सिंग ड्रामा असेल काही म्हणजे कोणते टाईपचे ड्रामा ह्या पिरियडमध्ये यायला सुरुवात झाली. आणि ह्या दरम्यान म्हणजे 1945 to 2000 ड्रामॅटिक जे फेमस होते त्यामध्ये जॉन ऑसबॉर्नी ऑसबॉर्न त्यांनी लुक बॅक इन अँगर हे लिहिलं गेलेलं क्लासिक होतं, आणि सॅम्युअल बेकेट यांचं वेटिंग फॉर गोडट, वेटिंग फॉर गोडट हे एक क्लासिक आपल्याला फेमस झालेलं दिसून येतं. आता नेक्स्ट बघा आपण नेक्स्ट पेजवरती 135 वरती अबाउट वन एक्ट प्ले. वन एक्ट प्ले म्हणजे काय तर म्हणजे काही नंबर ऑफ कॅरेक्टर्स इज लिमिटेड देअर वन एक्ट प्ले काय की का आपण म्हणतो त्याला. तर वन एक्ट प्लेमध्ये काही काही इन्फॉर्मेशन, कोणकोणते एलिमेंट्स इम्पॉर्टंट असतात हे सर्व डिस्क्रिप्शन इथे दिलेले आहेत, फीचर्स कोणकोणते असतात फीचर्स वगैरे. तर बघा काय सांगितलंय, बघा द रिवाइज कोर्स बुक फॉर 11th फोकसेस ऑन लँग्वेज अँड लिटरेचर, स्टुडंट शुड बी एबल टू एन्जॉय अप्रिशिएट अँड डायजेस्ट द व्हेरियस फॉर्म्स ऑफ लिटरेचर. लिटरेचर प्रोवाइड्स अ गेटवे टू एक्सप्रेस इमोशन, दिस इज अ पॅराडिग्म शिफ्ट फ्रॉम स्टडिंग जनरल एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ लिटरेचर टू अंडरस्टँडिंग अ स्पेसिफिक जनरी ऑफ लिटरेचर. With this intention, a one-act play as a genre, has been selected for close study to standard 11. ते काय म्हणतात की आता रिवाईज सिलेबस आला लास्ट इयरपासून 11th स्टँडर्डचा, तर त्यांनी जास्त प्रमाणात फोकस केलेला आहे लँग्वेज आणि लिटरेचर भाषा आणि साहित्यावर. तर स्टुडंट्सनी एन्जॉय केलं पाहिजे, एबल असली पाहिजे, स्टुडंट्सला एन्जॉय करणं शक्य असलं पाहिजे, ॲप्रिशिएट करणं शक्य असलं पाहिजे व्हेरियस फॉर्म जे आहेत लिटरेचरचे त्याच्या बाबतीमध्ये एन्जॉय करावं, ॲप्रिशिएशन करावं. आणि कारण लिटरेचर हे आपल्याला लिटरेचरमधून आपल्याला काही इमोशन्स आहेत त्या बाहेर पडताना दिसून येतात, आणि ते स्टडींग करता त्यांनी घेतल्यानंतर लिटरेचर त्यांनी त्याचे काही जनरल जे आहे लिटरेचरचं तेही समजून घेणं आवश्यक आहे, ड्रामे जे आहे त्याचं समजून घेणं आवश्यक आहे. त्याकरता आपल्याला हा वन एक प्ले वगैरे किंवा ड्रामे जे आहेत ते सर्व स्टडी करता 11th ला नवीन सिलेबसबद्दल पुढे आणलेले आहेत. आता वन एक प्लेबद्दल काही इंट्रोडक्शन दिले बघा. वन एक प्ले इज नॉट एक्झॅक्टली शॉर्ट रन प्ले, वन एक प्ले हा खरोखरच शॉर्ट रन प्ले नसतो. इट इज कम्प्लीट स्टोरी दॅट हॅज टू बी परफॉर्म ऑन द स्टेज इन स्टिप्युलेटेड टाईम. एक कम्प्लीट स्टोरी असते ही आणि त्याला परफॉर्म करायची असते स्टेजवर
एका पर्टिक्युलर टाईममध्ये, म्हणजे वन ॲक्ट प्ले. इट हॅज इट्स ओन फीचर्स अँड कॅरेक्टर्स. मग वन ॲक्ट प्ले करता त्याचे त्याचे फीचर्स असतात, कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्याचे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, वैशिष्ट्ये असतात, फीचर्स असतात. द ॲक्शन इज कन्फाईन्ड टू अ सिंगल प्लेस अँड द नंबर ऑफ कॅरेक्टर्स इज लिमिटेड. आणि ॲक्शन जे असते ते एका सिंगल प्लेसवरती कन्फाईन केली जाते आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स हे सुद्धा लिमिटेड असतात, कॅरेक्टर सुद्धा यामध्ये लिमिटेड असतात. सिम्प्लिसिटी ऑफ डिझाईन अँड क्विक इफेक्ट आर इट्स फीचर्स. आता वन ॲक्ट प्लेचे एकांकिकेचे काय फीचर्स महत्त्वाचे आहेत, तर सिम्प्लिसिटी, सिम्प्लिसिटी हे सगळ्यात महत्त्वाचा फीचर ह्यामध्ये वापरला जातो. आणि क्विक इफेक्ट, पटकन इफेक्ट होतो अशा अशा ज्या प्ले असे जे प्लेज आहेत त्याचे. सो तो एक महत्त्वाचा फीचर्स वन ॲक्ट प्लेचा सांगता येईल. द प्रिस्क्राईब वन ॲक्ट प्ले विल हेल्प द लर्नर्स टू अंडरस्टँड फॉलोइंग फीचर्स. आता वन ॲक्ट प्लेचे कोणकोणते फीचर्स असतात ते पुढे आपल्याला डिस्क्राईब करून सांगितलेले आहेत. आपण ड्रामाचे जे एलिमेंट्स आहेत ते बघितलेलेच आहेत, तसेच थोडक्यात आहेत वन ॲक्ट प्लेला सुद्धा फीचर्स, पण थोडेसे त्यामध्ये ॲडिशनल आणि थोडे डिफरंट पण बघा. तर ह्यामध्ये वन ॲक्ट प्लेमध्ये प्लॉट हा महत्त्वाचा असतोच. प्लॉट हा तुम्हाला मी बोललेलेच आहे, स्टोरीला कोणत्याही किंवा ड्रामाला बिगिनिंग, मिडल आणि एंड असणं आवश्यक आहे. तसंच ते त्याच्या भोवती ते ती इंटर रिलेटेड असतो कोणत्याही थीमच्या भोवती. सो वन ॲक्ट प्लेला सुद्धा प्लॉट आहे. मग प्लॉटमध्ये बघा, आता प्लॉट ऑफ वन ॲक्ट प्ले इज लिमिटेड टू अ सिंगल इंटरेस्टिंग एपिसोड. एकच एपिसोड असतो, सिंगल इंटरेस्टिंग एपिसोड असतो यामध्ये वन ॲक्ट प्लेमध्ये प्लॉटला. प्लॉट ऑफ मी एनी पीस ऑफ लिटरेचर इज अ स्टोरी दॅट हॅज बीन वन इन टू अ क्लोजली रिलेटेड चेन ऑफ इव्हेंट्स अरेंज इन सिक्वेन्स. आणि प्लॉटमध्ये असं आहे की सिक्वेन्सली या साहित्यामध्ये अशी स्टोरी अरेंज केली जाते, इव्हेंट जे आहे ते सिक्वेन्सली अरेंज केले जातात. मग त्यांनी एक्झाम्पल सांगितलं आहे, ॲरिस्टॉटलचं एक्झाम्पल सांगितलं आहे. ॲरिस्टॉटल सेज कॉन्फ्लिक्ट इज द सोल ऑफ ड्रामा. ॲरिस्टॉटल काय बोलायचे ते सांगितले की संघर्ष किंवा कोणताही कॉन्फ्लिक्ट गुंतागुंत ही एक ड्रामाचा आत्मा आहे, ते पाहिजे त्यामध्ये, प्लॉटमध्ये कॉम्प्लेक्सिटी पाहिजे असं थोडक्यात ॲरिस्टॉटल बोलायचे त्यांनी सांगितलेलं आहे. वी युजली हॅव कॉन्फ्लिक्ट इन अ प्ले, मॉडर्न प्लेज ऑफ द थिएटर ऑफ एपिसोड आर एन एक्सेप्शन टू इट. आणि आम्ही सुद्धा वन ॲक्ट प्लेमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, वन ॲक्ट प्लेमध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट आहे. पण आता जे मॉडर्न प्ले जर बघितले तर त्यामध्ये जे काही थिएटर ऑफ एपिसोड बोललं जातं मॉडर्न प्लेला अनक्लिअर असा, तर त्या ते जरा थोडंसे एक्सेप्शनल आहे ह्या गोष्टीला, कॉन्फ्लिक्ट आता दिसून येत नाही एवढं असं सांगितलं गेलेलं आहे. नेक्स्ट त्याने फीचर सांगितलं आहे वन ॲक्ट प्लेचा थीम. आता थीम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आयडिया असते, त्या आयडियाला अनुसरून तो प्लॉट त्याच्याभोवती फिरत असतो. आणि मग ती थीम कशी सांगायची, कोणत्या म्हणजे डायलॉगमार्फत, काय इन्स्ट्रक्शन मार्फत, काय नॅरेटिव्ह पद्धतीनं कसे फीचर्स डिस्क्राईब करायचे, हे सगळं त्या थीममध्ये येत असते. तर थीममध्ये काय येते वन ॲक्ट प्लेचं बघा. थीम इज द सेंट्रल आयडिया अराउंड विच द प्लॉट रिव्हॉल्व्स. थीम ही त्या प्लॉट कसा आहे त्याच्याभोवती ती थीम आहे, सेंट्रल आयडिया जी आहे ती त्या प्लॉटभोवती फिरते थोडक्यात. सेंट्रल आयडिया सगळीकडे फिरते प्लॉटभोवती, मिडल, बिगिनिंग, मिडल आणि एंडपर्यंत. इट इज डायरेक्टली स्टेटेड थ्रू द प्ले राईट्स इन्स्ट्रक्शन. आणि कशामुळे शक्य होतं, जो प्ले राईट आहे, नाटककार आहे, नाटक बसवणार आहे, ते इन्स्ट्रक्शन कसा देतोय त्या पद्धतीने ती थीम जात असते. प्रत्येक ठिकाणी ती प्ले तयार केली जाते इन्स्ट्रक्शननुसार, डायलॉग कसे वापरायचे आणि अजून फीचर्स कोणकोणते वैशिष्ट्य वापरायचे ह्या पद्धतीने ते प्ले हा सादर होतो, तयार होतो. आणि ते सब्जेक्ट ऑफ द प्ले, इट फोकस ऑन द सब्जेक्ट ऑफ द प्ले. त्यामुळे सेंट्रल थीम कोणते, सब्जेक्ट कोणता प्लेचा आहे त्याच्यावरती जास्त करून फोकस केला जातो. इट कॅन बी इम्प्लिसिट ऑर एक्सप्लिसिट. मग ते इम्प्लिसिट पण असू शकतो, एक्सप्लिसिट असू शकतो. देअर कॅन बी नंबर ऑफ सब थीम दॅट पोर्ट्रे ह्युमन लाईफ. मग त्याच्यामध्ये बरेचसे सब थीम्सही असू शकतात ज्या जेणेकरून त्यातून ह्युमन लाईफ आपल्याला पोर्ट्रे करता येतं. द थीम्स हेल्प्स टू कन्वे द मेसेज ऑफ द प्लेअर. आणि हे जे थीम आहे तर थीम आपल्याला मदत करतात काय करायला, तर म्हणजे मेसेज पुढे थीमद्वारेच आपल्याला त्या प्ले राईटचा मेसेज आपल्याला कळून येतो, संदेश कळून येतो. ओके, नाटकाचा कोणता संदेश आहे तर थीम थ्रूच आपल्याला तो समजतो. तर आता नेक्स्ट त्यांनी फीचर सांगितलेलं आहे सेटिंग. सेटिंग म्हणजे थोडक्यात आपण काय मिनिंग घ्यायचे, तर लोकेशन. ओके, सेटिंग ऑर लोकेशन इज अ प्लेस वेअर द स्टोरी टेक प्लेस. स्टोरी जिथे घडते ते लोकेशन किंवा ते तो प्लेस म्हणजे सेटिंग. ओके, मग स्टोरी कुठे करायची, तो प्लेस कोणता निवडायचा, कुठं ड्रामा तयार करायचा, ही लोकेशन जे आहे त्याला काय बोललं जातं, सेटिंग बोललं जातं. ड्रामा इज मीन फॉर स्टेज परफॉर्मन्स. द लोकेशन ऑर सेटिंग इज रिव्हील्ड थ्रू इफेक्टिव्ह यूज ऑफ व्हरायटी ऑफ प्रॉप्स.
आणि जेव्हा तो प्लेस ठरवला जातो तिथे स्टेज परफॉर्मन्स केला जातो ड्रामा सिटीचा, मग ते लोकेशन हे जे ठरवले जातं प्लेस असतो तर त्यातून ते त्यामध्ये इफेक्टिवली म्हणजे फार इम्प्रेसिव्हली इफेक्टिव्हली कोणकोणते प्रॉप्स वापरलेले आहेत, व्हरायटी कशा स्टेज व्यवस्थित होण्यासाठी वापरलेले आहे, सेटिंग व्यवस्थित करण्यासाठी लोकेशन ते यूज केलेलं आहे, प्लेस यूज केलेला आहे त्या त्या पद्धतीने, तर हे सर्व त्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि द युनिटी ऑफ टाईम प्लेस अँड ॲक्शन हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन वायर सेटिंग द स्टेज. आणि जेव्हा आपण सेटिंग किंवा लोकेशन हे करतो अरेंज करतो तेव्हा हे ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे आपण मॅनेज करणं आवश्यक आहे. आपल्या म्हणजे आपले लोकेशन आहे, प्लेस ठरवलेला आहे, ड्रामा तिथे तयार होणार, तर ते त्या टायमिंगमध्ये ते प्लेसचे अरेंजमेंट, स्टेज डेकोरेशनचे अरेंजमेंट, सर्व गोष्टींचे अरेंजमेंट, ॲक्शन ह्या सर्व गोष्टी आपण कन्सिडर करायच्या असतात आणि त्या पद्धतीने मग स्टेज सेटिंग पुढे रिप्रेझेंट करायचं असतं. मग त्यामध्ये प्रॉपर यूज ऑफ सेटिंग प्रॉप्स हेल्प द प्ले टू बी इम्पॅक्टफुल. मग व्यवस्थितरित्या हे सेटिंग सर्व तयार झालं तर आपला जो काही प्ले आहे तो नाटक जे आहे ते काय होतं इम्प्रेसिव्ह बनतं किंवा इम्पॅक्टफुल बनतं, प्रभावी बनतं सेटिंग व्यवस्थित असेल तर, अरेंजमेंट सेटिंगची व्यवस्थित केली असेल तर तो एक आपल्याला काय सांगता येईल यामधला फीचर सांगता येईल. आणि नेक्स्ट त्याने फीचर सांगितलेला आहे प्लॉटमध्ये आहे तो लँग्वेज. मग लँग्वेजसाठीचं डिस्क्रिप्शन देताना ते काय म्हणतात, वी ऑल नो दॅट पेन इज द मायटर दॅन द सोर्ड, लाईक वाईज वर्ड्स आर द विपन्स ऑफ अ रायटर. आपल्या सगळ्याला माहीत आहे म्हणजे पेन इज मायटर दॅन सोर्ड, सोर्डपेक्षा तलवारीपेक्षा पेन हा प्रबळ आहे, सशक्त आहे, बलवान आहे. कशावर ना, पेन ही रायटिंगला आपण वापरतो, पेनाचा वापर आपण रायटिंगसाठी घेतो. आणि कधीही तलवारने फक्त वार होऊ शकतात, पेनाने सगळं लेखन प्रकट होतं, सगळ्यांच्यापर्यंत ते जातं, म्हणजेच त्या आपण लेखणीने तिथे वर्ड्स आपण लिहितो, वर्ड्स मग ते काय आहेत, वर्ड्स लिहितो आपण, आपला लेख तयार करतो, वर्ड्स लिहितो आणि त्यातच मग आपल्याला हे जे वर्ड्स भेटलेले आहेत ते वापरले जातात. ते काय आहेत, रायटरचं एक शस्त्र आहे जे लँग्वेज तो आपल्याला पुढे दिसून येतं. देअर इज अनदर लँग्वेज टू, हॅव यू एन्जॉय फिल्म्स ऑफ चार्ली चॅप्लिन हु युजेस नॉन वर्बल कम्युनिकेशन व्हेरी इफेक्टिवली थ्रू हिज बॉडी. मी अजून एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे, तुम्ही चार्ली चॅप्लिनच्या फिल्म्स बघताना एन्जॉय करता का? का? तिथे तर नुसतं नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे, व्हेरी इफेक्टिव्ह आहे, तिथं रिटन कम्युनिकेशन कोणतं नाही, ओनली नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे. मग ते इफेक्टिव्हली एवढं कसं काय, त्याच्या बॉडीतून सगळं नॉन वर्बल कम्युनिकेशन त्यांनी कसं प्रेझेंट करून दाखवलंय. मग ते काय सांगतात, इट कन्वेज इमोशन्स अँड अंडरलाईंग मिनिंग्स प्रॉपरली, त्यातून त्यांची इमोशन्स जे आहेत मिनिंग जे आहे ते व्यवस्थितरित्या त्यांनी ते प्रेझेंट करून नॉन वर्बली ते साकार केलेलं आहे, सादर केलेलं आहे आपल्यासमोर आणि ते आपल्या मनावरती इफेक्ट करून जातं. सो लँग्वेजमध्ये कोणकोणती शस्त्र वापरायची, वर्ड्स पण एक शस्त्र आहे आणि इतरही अजून काही शस्त्र आहे, तर ही लँग्वेज हा एक त्याला रेफरन्स येऊन जातो. वन नॅट प्ले हॅज अ प्रोफाउंड इफेक्ट ड्यू टू इट्स ब्रिव्हिटी ऑफ वर्ड्स. आणि अशा पद्धतीने जर आपल्याकडे वर्डची शब्दांची ब्रिव्हिटी असेल, सुरता असेल, मग त्यामुळे वन ॲक्ट प्ले इफेक्टफुल ठरतं. इफ द डायलॉग्ज आर विटी पनगंट अँड कन्साईज, शॉर्ट असतील डायलॉग, विटी असतील, उगीच असते त्यामध्ये चांगलंपणा काही नसेल, बीटी असेल, क्रेसवाना, अब्युझिंग वर्ड्स, पनगंट कसे, तर दे ॲड टू द ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ द प्ले. मग त्याचा सगळा ओव्हरऑल इम्पॅक्ट त्याच्यावर पडण्याची शक्यता असते. म्हणून तसे नाही तर व्यवस्थितरित्या काही डायलॉगवर विटी पंगड अँड कन्साईज शॉर्टमध्ये म्हणजे विजडमवर आधारित काही असतात, सॉरी, तर ते फॉर एक्झाम्पल आता त्यांनी सांगितले ते फार इम्पॅक्टफुल ठरतात. डायलॉग जर विटी म्हणजे काय तर विजडम, विटवर आधारित काही डायलॉग असतात, पंगड असतात, कन्साईज असतात व्यवस्थितरित्या, आणि हे जेव्हा असतं तेव्हा त्याचा इम्पॅक्ट आहे तो प्लेसवरती पडतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले शेक्सपियरचा हॅम्लेट आहे ते, तर हॅम्लेटमध्ये काय सांगितले, सेज टू बी ऑर नॉट टू बी, हे एवढे इम्पॅक्टफुल सेंटेन्स होऊन गेलं, जे डायलॉग एवढे इम्पॅक्टफुल होऊन गेले. सो डायलॉग ऑफ प्ले राईट यूज टेक्निक्स लाईक प्रोजेक्शन, आर्टिक्युलेशन अँड फ्रेझिंग फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. अशा पद्धतीने डायलॉगही आपल्याला त्यामध्ये मोठ्या चांगल्या पद्धतीने टेक्निक वेगवेगळे वापरून फ्रेझिंग वापरून चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करून ते सादर करता येतं, त्याचा इम्पॅक्ट फार मोठ्या प्रमाणात त्या प्लेवर पडतो. तसंच एक्सप्रेस हॅम्लेट्स एक्झाम्पल सांगितले, टू बी ऑर नॉट टू बी, हे जी फ्रेज आहे ती वापरलेली आहे. सो
तर पोएटिक डिव्हायसेस अँड फिगर्स ऑफ स्पीच लाईक इमेजरी, सिम्बॉलिझम, पर्सोनिफिकेशन अँड ह्युमर इम्बेडेड इन विट, पण आयरनी अँड पॅराडॉक्स मेक द डायलॉग एक्स्ट्रीमली पॉवरफुल. आता पोएटिक डिव्हाइस सुद्धा ह्यामध्ये काही काही डायलॉग परफेक्ट सूट होतात, वापरले जातात. फिगर्स ऑफ स्पीच काही काही इमेजरी वापरली जाते त्यामध्ये, सिम्बॉलिक इमेजरी, इमेज एकाला एक उद्देशून, आणि सिम्बॉलिझम वापरलं जातं काही पर्सोनिफिकेशन क्वालिटी शोज करणारे काही गोष्टी. नंतर ह्युमर पण ॲड असतो त्यामध्ये, जॉय, फन, काही मोमेंट. आणि हे सगळं काय दाखवतं तर एक वीट, शहाणपण, त्यातलं रिखाणातलं शहाणपण, पण इंटरेस्ट, आयरनी, काही उपहासात्मक, काही उपरोधिक सुद्धा लिखाण त्यातून प्रकट होतं. पॅराडॉक्स मेक द डायलॉग डायलॉग त्यामुळे काय बनतात, हे विविध अशा विविधांगी पोएटिक डिव्हाइसमुळे स्पीचमुळे डायलॉग पॉवरफुल बनतात, छान बनतात. द टोन ऑफ द डायलॉग कॅन बी कॉमिक, आयरॉनिक, लाईट, प्लेफुल, सॅड, सिरियस, सिनिस्टर, सॉलेम, सोबर, थ्रेटनिंग, एक्सेट्रा. अशा पद्धतीने ते डायलॉगचं टोनिंग सुद्धा, टोन सुद्धा काही वेळेस कॉमिक बनतं, काही वेळेस उपहासात्मक, उपरोधिक, लाईट, तेजस्वी, प्लेफुल, फनी असं, सॅड, सिरियस, सिनिस्टर, सोलेम, शांत असं, सोम्र, शांत, थ्रेटनिंग, अशा वेगवेगळ्या पद्धतीने होतं, एक्सेट्रा. नो नेक्स्ट सांगितलेलं आहे त्यांनी कोणतं, तर वन एक्स प्लेचं अनदर फीचर इज कॅरेक्टर्स. काय बोलतं ते, देअर आर लिमिटेड नंबर्स ऑफ कॅरेक्टर्स इन वन ॲक्ट प्ले. वन ॲक्ट प्लेमध्ये मात्र कॅरेक्टर्स हे लिमिटेड असतात. देअर आर टू टाईप्स ऑफ कॅरेक्टर्स, मेन अँड सपोर्टिंग. त्यामध्ये फक्त दोनच पद्धतीचे कॅरेक्टर्स ॲड केलेले आहेत. कोणते, तर मेन आणि सपोर्टिंग कॅरेक्टर्स. मग ई एम फॉस्टर इन हिज आस्पेक्ट्स ऑफ द नॉवेल डिवाइड्स कॅरेक्टर्स इन टू टाईप्स. मग याचं उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ई एम फॉस्टर जे आहे त्यांनी त्यांच्या जे काही रायटिंग लिहिलेलं आहे ॲस्पेक्ट्स ऑफ द नॉवेल ह्यामध्ये काय सांगितले, टू टाईप्स ऑफ कॅरेक्टर्स त्यांनी तयार केलेले, तर राऊंड कॅरेक्टर आणि फ्लॅट कॅरेक्टर. तर ते काय सांगतात, राऊंड कॅरेक्टर म्हणजे काय, तर द वन दॅट डेव्हलप्स थ्रू द एक्सपिरियन्सेस अँड इव्हॉल्व्स ॲज अ डायनॅमिक पर्सोना. राऊंड कॅरेक्टर म्हणजे असा पर्सन जो डेव्हलप करतो, स्वतःचे विकास करतो, एक्सपिरियन्सचा, अनुभवांचा शेअरिंग करतो आणि त्याला वेगळ्या पद्धतीने इव्हॉल्व्स करून देतो, असं हे राऊंड कॅरेक्टर म्हणता येईल. आणि दुसरं तरी सांगितलं ई एम फॉस्टर यांनी फ्लॅट कॅरेक्टर, त्यामध्ये फ्लॅट कॅरेक्टर इज वन हू रिमेन द सेम थ्रू आउट द स्टोरी. तो एकाच कॅरेक्टर होती पूर्ण स्टोरीत, एकच कॅरेक्टर प्ले करतो आणि त्याचभोवती तो फिरतो, त्यामध्ये त्याचे एक्सपिरियन्सचे डेव्हलपमेंट वगैरे काय नाही, एकाच कॅरेक्टर होती फिरून ते त्याच जागी रिमेन किंवा स्टेबल राहतो, असे त्याचे रोल असतो. फ्लॅट कॅरेक्टर्स आर ऑल्सो नोन ॲज कॅरिकॅचर्स अँड रेकॉग्नाइज ओनली थ्रू वन कॅरेक्टरिस्टिक्स. आणि फ्लॅट कॅरेक्टर्सला कॅरिकॅचर्स असंही म्हणलं गेलेलं आहे, आणि ते रेकॉग्नाइज केलं जातं फक्त एका कॅरेक्टरिस्टिक्स होती ओळखलं जातं, ओके, रेकॉग्नाइज केलं जातं. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड अँड मेन कॅरेक्टर अराउंड द मेन कॅरेक्टर अँड कॅरेक्टर्स हू फेस अ डिलिमा ऑर कॉन्फ्लिक्ट. आणि स्टोरी मात्र वन ऑफ प्लेची ती कोणाभोवती फिरते, तर मेन कॅरेक्टर जी आहे कॅरेक्टर किंवा जे काही डिलिमा किंवा कॉन्फ्लिक्ट संघर्ष सहन करतात त्या कॅरेक्टरभोवती आणि मेन कॅरेक्टरभोवती याची स्टोरी सगळी फिरत असते. तर अशा पद्धतीने हे आपल्याला वन एक प्लेचे काही फीचर्स आहेत ते सांगितलेले आहेत. तर खाली बघा 136 पेजवरती आपल्याला फीचर्स आहेत वन एक प्लेचे, ते सांगितले, ते मी आता रीड करून दाखवते जे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. तर हॅज वन ऑर मोर सीन्स, एक किंवा जास्त सीन्स वन एक प्लेमध्ये येतात. इज कन्साइज इन मॅनर, इज कन्साइज इन मॅनर, जसं शेक्सपियरच्या सांगितलं आपण हॅमलेटमध्ये वापरलं गेलेलं आहे तसं कन्साइज इन मॅनरमध्ये काही येतात. हॅज सिंगल डॉमिनंट थीम विच प्रोड्यूस सिंग्युलर इफेक्ट, एकच थीम आहे, डॉमिनंट आहे, प्रभुत्व गाजवणारी, अँड त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात त्यामध्ये पडतो, हे एक आहे फीचर. नेक्स्ट फीचर सांगितले, ट्रीट्स प्रॉब्लेम्स ऑफ एव्हरीडे लाईफ, जो नेहमीच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते यामध्ये शेअर करता येतात. देन नेक्स्ट वन सांगितलं आहे हॅज अ बिगिनिंग, मिडल अँड अँड एंड. ह्याला सुद्धा वन ॲक्ट प्लेला बिगिनिंग असते, मिडल असते आणि एंड असते, म्हणजे प्लॉट आहे हा एक सांगता येईल. स्टेजेस आर ॲज फॉलोज, जे स्टेजेस आहे त्या कशा पद्धतीने त्यांनी सांगितलेत बघा, ॲज फॉलोज म्हणजे त्यामध्ये एक्सपोजन असू शकतो, ते ब्रीफमध्ये असू शकतो किंवा इंट्रोडक्शन म्हणून आपण वापरू शकतो, कॉन्फ्लिक्ट असू शकतो, डेव्हलपमेंट ऑफ ड्रामासाठी इज अ बॅकबोन आहे तो, देन क्लायमॅक्स आपण घेऊ शकतो, टर्निंग पॉईंट किंवा इम्पॉर्टंट पार्ट बनवायला, आणि डिनोमेंट म्हणजे ब्रीफमध्ये काही किंवा ओव्हरलॅप्स क्लायमॅक्स अशा पद्धतीने ह्या प्लॉटमध्ये बिगिनिंग, मिडल आणि एंड करता, अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे फीचर्स ॲड करता येतात. नेक्स्ट फीचर्स वन एक प्लेचा सांगितलं आहे, गिव इंट्रोडक्शन ऑफ स्टेज डिरेक्शन, स्टेज डायरेक्शनचं इंट्रोडक्शन ही देणं आवश्यक आहे. पुन्हा नेक्स्ट सांगितलं आहे, क्रिएट्स मूड ऑर ॲटमॉस्फिअर,
मूड आणि ॲटमॉस्फिअर तयार करावं लागतं त्यासाठी व्यवस्थित तिथे इम्पॅक्टफुल बनण्यासाठी. नेक्स्ट फीचर सांगितलं आहे हॅज युनिटी ऑफ टाईम प्लेस आणि ॲक्शन. ते तर आवश्यकच आहे. प्रत्येक संदर्भाला लोकेशन सेटिंग जे आहे टाईम प्लेस आणि ॲक्शन म्हणजे काय सेटिंग सेटिंगमध्ये सर्व युनिटी असणं आवश्यक आहे. देन हॅज सिम्प्लिसिटी ऑफ प्लॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲक्शन अँड युनिटी ऑफ इम्प्रेशन. म्हणजे प्लॉटमध्ये सुद्धा प्लॉट सुद्धा सिम्पल असावं सिम्प्लिसिटी असावं आणि ॲक्शन सुद्धा कॉन्सन्ट्रेटिव्ह असावी इम्प्रेशन असावं युनिटीमध्ये. हे सर्व गोष्टी यामध्ये फीचर्समध्ये ॲड करता येतील. नेक्स्ट वन फीचर्स त्यामध्ये सांगितले हॅज लिमिटेड कॅरेक्टर्स. वन एफ फ्लॅगमध्ये लिमिटेड कॅरेक्टर्स तर टू असतातच हे सांगितलेलं आहेच. तो एक फीचरचा भाग आहे. देन प्रेझेन्स ऑफ क्वेश्चन अँसर्स ऑफ विच आर इगली अवेटेड बाय द ऑडियन्स. ऑडियन्स फार उत्सुकतेने वेट करत आहेत क्वेश्चन आणि आन्सर जे प्रेझेंट झालेले आहे त्याच्याकरता रिप्लायला. तो तसा एक ऑडियन्स यामध्ये निर्माण झालेला आपल्याला वन एक्ट प्लेमध्ये दिसून येतो. महत्त्वाचा फीचर हाही आहे. सो दीज आर द फीचर्स गिवन इन आवर पॉईंट. पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेला आहे जो आपण स्टडी केला आता ते. आणि इथे लास्टला बघा आपल्याला क्रिएटिव्हिटी म्हणून दिलेलं आहे की हा जो कोर्स बुक आहे एम्स नॉट ओनली ॲट अंडरस्टँडिंग अँड ॲट स्टडिंग द गिवन जनर बट ऑल्सो ॲट बिंग क्रिएटिव्ह टू यूज फीचर्स ऑफ द सेम टू एक्सप्रेस फिलिंग्स अँड आयडियाज. मीन्स लर्नर शूड ट्राय टू प्रोड्यूस द गिवन कंटेंट इन देअर ओन लँग्वेज. दे आर एक्सपेक्टेड टू ऑड सम ऑफ देअर ओन इमेजिनेटिव्ह बिगिनिंग ऑर एंड्स बाय युझिंग द फीचर्स ऑप्टेंड फ्रॉम द गिवन वन ॲक्ट प्ले. इट विल बी अँड एड टू क्रिएट द सिटिजन हॅविंग लिंग्विस्टिक प्रोफिशियन्सी. द लर्नर्स आर एक्सपेक्टेड टू स्टडी ॲज वेल ॲज एन्जॉय एक्सप्लोरिंग द रिचनेस ऑफ लँग्वेज बाय स्टडिंग द जनरल इन डिटेल. काय म्हणतात इथे की लँग्वेज जी आहे आपली तर लर्नर्सनी शिकणाऱ्यांनी लँग्वेजचा अभ्यास स्टडी एन्जॉयली घेऊन त्यामधलं काय चांगलं आहे किंवा काय व्यवस्थित आहे त्याचं रिचनेस काय आहे समजून घेणं आवश्यक आहे. आणि जे काही आपण वेगवेगळी क्रिएटिव्हिटी तयार करतो तर ती क्रिएटिव्हिटी तयार करण्याकरता सिटिजनला सुद्धा अजून मदत करणे आणि आपली जी काही लिंग्विस्टिक प्रोफिशियन्सी आहे ती यूज करणे लिंग्विस्टिक लँग्वेजमध्ये काही स्किल्स आहे ते यूज करून ते पुढे आणणे हेही वन ॲक्ट प्लेमध्ये ते पुढे क्रिएटिव्हिटीमध्ये सांगू इच्छितात सर्वांना. आणि लर्नरनी काय करणं आवश्यक आहे तर लर्नरनी कंटेंट आहे ते आपल्या ओन लँग्वेजमध्ये तयार करणं आवश्यक आहे. तो एक क्रिएटिव्हिटीचा पार्ट आहे वन ॲक्ट प्लेमध्ये तोही मोडू शकतो. अशा पद्धतीने करा. काहींच्याकडून एक्सपेक्ट आहे की इमॅजिनेटिव्ह बिगिनिंग करा एंड करा स्वतः इमॅजिनेटिव्ह वन एक प्ले करता बिगिनिंग करा एंड करा अशा पद्धतीने सादरीकरण वन एक प्लेमध्ये तुम्ही करू शकता असं यामध्ये सांगितलेलं आहे. फीचर व्यतिरिक्त आपल्याला क्रिएटिव्हिटीमध्ये आपण आपले आयडियाज आणि फिलिंग कसे एक्सप्रेस करून आपण क्रिएटिव्ह रायटिंग तयार करू शकतो हे थोडासा मेसेज आपल्याला लास्टला त्यातून भेटलेला आहे. सो स्टुडंट्स आतापर्यंत माझे व्हिडिओ बघतच आलेला आहात काहीच प्रॉब्लेम नाही. पण अजूनही म्हणजे तुम्हाला जर अजून माझे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा.